हे बघा नागदेवता, ही बघा लालपरी दैवला आलो होता रिटर्नमध्ये. नमस्कार, महेश्वरम ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज आम्ही स्पेशल प्लॅन आखला आहे, माझा प्लॅन नाही आहे, तो अजयचा आहे, का आम्ही गजबा देवीकडे निघालो आहे. गजबा देवीकडे पूजा आहे ना, ती पूजा अटेंड करून तिथून आम्ही जाणार कुठे, अजय पोखरभाऊ, पोखरभाऊचा गणपती बघायचा आहे. आणि अजयची डिमांड आहे की बाहेरचे व्हिडिओ मी टाकत नाही, तर त्याची सुरुवात म्हणून हा व्हिडिओ समजायचा. आणि तिथून सुरुवात होणार आमची पोखरभाऊचा गणपती. आणि पुढे काय बघायचं आहे, पुढे काय नाही, काही नाही, रिटर्न यायचा. हा चला, वाटेत जे काय दिसणार ना ते दाखवायचा प्रयत्न करतो. चला, आता अजयने गाडी काढली आहे, पण माणसं आहेत चार, कसं होणार अजय, बघूया. आता अजय काय ॲडजस्टमेंट करतो का बघूया, दुसऱ्या गाडीची व्यवस्था होईल. चला, आता घंटाळाकडे आलो आहे. आता एक आता पहिल्यांदा आपण लेफ्ट टर्न घ्यायचा, गजबा देवीकडे जायचं. हां, माझ्याच्या जोडीदार नाही आहे काय, माझ्या वाटते बाईक राईड करायला आहे. बरोबर, दैभाव भेटभाव केला, दैभाव केला. आता आपण जवळपास दाबोळ्यापर्यंत आलेलो आहोत. दाबोळ्यामध्ये ते मंदिर आहे, पोखर पोखरभाव ना म्हणजे. हां, मला वाटलं पोखरभाव गाव नाही काय, मला वाटलं गाव आहे काय, मिठभाव दहीभाव तसं पोखरभाव. Hey!
अजय काय वैशिष्ट्य काय मंदिराचं? मला पण नाही माहिती नक्की काय ते. अरे वा जबरदस्त. हा मला वाटतं ब्रिज आहे ना रे अजय, वरून ना असं खाली पाणी होत आहे, नदीचं पाणी आहे म्हणजे ते पावसात. हां पावसात पाणी येते. पावसाचं आहे. खाली एक मंदिर आहे. छोटी छोटी मंदिर आहेत आणि हे खरं गेट आहे मला वाटतं ना अजय. हां हे बघा इकडे एंट्री आहे. मारुती राया म्हणजे पाणी खोलं असणार नाही पण मासे पण आहेत बघा. आणि समोर ना तिकडे कासव आहे बघा, समोरच्या खडकावर आहे बघा. हे बघा झूम करतो थोडं. हे बघा मग इथे एक प्रथा आहे ना, असे पाण्यामध्ये पैसे टाकायचे. हे बघा इथे खडक आहे ना, त्याच्यावर हे पैसे टाकायचे. मग इकडे एक शिवमूर्ती आहे आणि एक मंदिर आहे. शंकराचंच आहे पण नंदी आहे ना समोर. हे बघा हे रांजण खळगे म्हणतात तसंच आहे ना या प्रकार. जांबा दगडच आहे बघ. हे बघा इथे या मंदिराबद्दल ना माहिती दिलेली आहे इथे. हे बघा अजय जबरदस्त ना. काय मागे नाव येतो कुठे नाही हा. हे बघा नागदेवता हे पूर्णपणे त्या दगडामध्येच कोरलेलं आहे. जांबा दगड म्हणतात ना. बघा समोर जे कुंड दिसतंय ना हे पावसाळ्यात ना पूर्ण इथे ओळसारखं ते वाहत जातं पूर्णपणे. आलो देवगडच्या आता समोर ते गेट दिसतंय ना तिथून आपल्याला एंट्री करायची आहे.
काळुमामा देवालय दाभोळे कोंडामा. बघा समोर ना कोंडामाची शाळा दिसते, प्राथमिक शाळा, आणि हे मंदिर सद्गुरु संत श्री बाळूमामा देवालय. 2012 साली ना 29 मार्चला याचा स्थापना झालेली आहे. चला मंदिरात जाऊया. शंकराच्या मंदिराच्या सुरुवातीला नंदी जसा असतो ना तसं इथे मेंढी आहे. जी बघा लालपरी दैभवला आलो होता का रिटर्नमध्ये. चला बंबोले मस्तच ना जे. वागमळ्यात पण सप्ताह होतो ना. वागमळा गाव आहे ना. दोन सप्ताह आपण आपल्या येतो इकडे एका सप्ताह. मंदिर गेलं ते आपण आता पुढे आहे ना. सगळे कार्यक्रम आता पार पडलेले आहेत आणि आता मी माझ्या ग्राउंडवर, म्हणजे संध्याकाळ झाली ना कुठेही असलो ना तरी ग्राउंडकडे यायचं, आपलं खेळायचं हे माझा नित्य नियम आहे. त्याच्यामुळे कसं एक्सरसाइज पण होतो. आता मी खेळायला जातो. तुम्ही व्हिडिओ बघितला आवडला असेल लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.